इयत्ता पहिली, विषय गणित, घटक अकराची ओळख व लेखन, पान नंबर 40। आज आपण 11 या संख्येची ओळख व लेखन करून घेणार आहोत। 11ची ओळख व लेखन। हे चित्र पहा। राज आणि रिया दोन मुलं आहेत। त्यांच्या समोरील वस्तू त्यांना मोजायला सांगितलेले आहेत, तर त्यांनी कशा प्रकारे वस्तू मोजल्या आणि सांगितल्या ते पाहूया। सुरुवातीला राजने वस्तू मोजल्या 10 मणी आणि 1 सुट्टा मणी, 11 असे त्याने उत्तर सांगितले। रियाने 10 काडेपेटीतील काड्यांचा 1 गठ्ठा आणि सुट्टी 1 काडी, 1.1 एकक असं रियानं उत्तर सांगितलं। मग आता दोघांपैकी कोणाचे उत्तर चुकले आहे का? नाही, दोघांचेही उत्तर बरोबर आहे। 11 म्हणजेच 1.1 एकक आणि 1.1 एकक म्हणजेच 11। आता हे उदाहरण पहा। 10 काडेपेटीतील काड्यांचा 1 गठ्ठा आहे म्हणजेच 1 दशक, अधिक 1 सुट्टी काडी आहे म्हणजेच 1 एकक, बरोबर 1 दशक आणि 1 एकक म्हणजेच किती झाले मग? 11। 11 10 आणि 1 होतात 11, 10 आणि 1 मिळून किती होतात? 11। पुढील उदाहरण पाहूया। 10 ठोकळ्यांचा 1 मनोरा आहे म्हणजेच 1 दशक आणि 1 सुट्टा मनोरा आहे म्हणजेच 1 एकक, दोन्ही मिळून किती झाले मग? 11। अक्षरामध्ये लिहूया 11। 10 मण्यांची 1 माळ आहे म्हणजेच 1 दशक, सुट्टा 1 मणी आहे म्हणजेच 1 एकक, दोन्ही मिळून किती झाले मग? 11। अक्षरामध्ये लिहूया 11। पान नंबर 40 वर दिलेल्या चौकोनांमध्ये 11 हा अंक लिहायचा आहे। 11 असे लिहितात, अशा प्रकारे 11 हा अंक लिहायचा आहे। लिहूया आणि वाचूया। 11 11 11 11 11 अशा प्रकारे सर्व चौकोनांमध्ये 11 हा अंक लिहायचा आहे। अशा प्रकारे आज आपण 11 या संख्येची ओळख व लेखन करून घेतलेले आहे। धन्यवाद।